हॅलो डिअर फ्रेंड्स. सो आज आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत, सुपर पोजिशन ऑफ वेव्ह मधला सोनोमीटर. ओके, सो व्हॉट इज सोनोमीटर? सोनोमीटर, जसं काल आपण व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे जे थ्री लॉज बघितले, ओके, सो ते थ्री लॉ जर आपल्याला व्हेरीफाय करायचे असेल तर सोनोमीटर इन्स्ट्रुमेंटचा आपण यूज करू शकतो, किंवा त्याच्यामध्ये जी स्टँडिंग वेव्ह पॅटर्न फॉर्म होतोय, त्याच्यानंतर त्याचं प्रिन्सिपल काय आहे, त्याच्यानंतर त्याचं वर्किंग कसं असेल, कन्स्ट्रक्शन कसं असेल, ते सगळं बघायचं. आणि हा टॉपिक तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाममध्ये पण खूप महत्वाचा आहे, कारण 3 प्रॅक्टिकल्स तुमचे या टॉपिकवर डिपेंड आहेत. ओके, सो इन अ सुपर पोजिशन वेव्ह सोनोमीटरमध्ये पण काय होतं, स्टँडिंग वेव्ह पॅटर्न फॉर्म होते, दोन वेव्हचं दोन वेव्हचं काय होतं, रिफ्लेक्शन होऊन तिथे सुपर पोजिशन होऊन नंतर स्टँडिंग वेव्ह पॅटर्न फॉर्म होते. ओके, आणि आपल्याला मॅक्झिमम व्हायब्रेशन जिकडे मिळते तिथे आपल्याला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी तिथे मिळू शकते, किंवा तिचं आपल्याला जास्तीत जास्त व्हायब्रेशन, जास्तीत जास्त साऊंड प्रोड्यूस होऊ शकतो. ओके, सो जसं आपलं गिटार किंवा तुमचा तानपुरा बघितलं असेल, ओके, व्हायलन बघितलं असेल, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असं स्ट्रिंग लावलेले असतात आणि वुडन पासून ते इन्स्ट्रुमेंट बनवलेलं असतं आणि त्याच्यावरती स्ट्रिंग असतात आणि त्याच्या व्हायब्रेशनवर तो साऊंड प्रोड्यूस होत असतो, राईट. सेम सोनोमीटरचं प्रिन्सिपल तिथे यूज केलेलं असतं. सो व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ सोनोमीटर? द साऊंड बॉक्स. ओके, आता ह्याच्यामध्ये सोनोमीटरमध्ये सरळ समजतं, सोनो मीन्स साऊंड अँड द लेंथ ऑफ दिस मीटर विच ऑर मीटर एवढं, एक मीटर एवढं त्याचं त्या बॉक्स लेंथ असणार आहे. ओके, सो सोनोमीटर इज यूज फॉर द प्रोड्यूस द लाउडर साऊंड. ओके, सो व्हॉट इज यूज इन दॅट साऊंड बॉक्स? साऊंड बॉक्स म्हणजे हा वुडनचा बॉक्स असेल, वुडन बॉक्स, येस, रेक्टॅंग्युलर शेपचा बॉक्स असेल. इज यूज टू मेक अ लार्जर मास ऑफ एअर व्हायब्रेट. ओके, त्याच्या आजूबाजूला जी एअर असेल त्याचं व्हायब्रेशन तिथे जास्तीत जास्त होईल. ओके, लार्जर मास ऑफ द एअर इज व्हायब्रेट सो दॅट साऊंड प्रोड्यूस बाय द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. त्याच्यामध्ये काय लावलेलं आहे, आपण व्हायब्रेटिंग स्ट्रिंग लावलेलं आहे, त्याच्यामुळे काय होतंय, साऊंड प्रोड्यूस होतोय. आता ही जी व्हायब्रेटिंग स्ट्रिंग असणार आहे तर इथे ह्या मेटलची स्ट्रिंग आपण वापरणार. ओके, मेटल वायर, आणि ही मेटल वायर काय असेल तर युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची वायर असेल, येस. सो सेम प्रिन्सिपल कुठे यूज केलं जातं, तुमचे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट लाईक युअर गिटार, तानपुरा और व्हायलिन, येस. देन हाऊ इट कन्स्ट्रक्ट, ओके, सोनोमीटर कसं कन्स्ट्रक्ट केलं जातं, तर आपण मग असेच बघितलं काय प्रिन्सिपल आहे, वुडन बॉक्स पाहिजे आपल्याला, साऊंड बॉक्स. सो असा एक वुडनचा बॉक्स आपण घेतला, सो वुडन बॉक्स आपण कन्सिडर केला अँड देन त्याच्या एका एंडला इथे एक हुक लावलंय. ओके, हुक, सो आणि इथे दुसऱ्या एंडला पुली लावतोय आपण. येस, त्याच्यानंतर या हुक पासून तर या पुलीपर्यंत काय असणार आहे, तुमची स्ट्रिंग अटॅच असणार आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये एक असे आपल्या नाईफ एजचे, जस्ट एज त्याची एकदम नॅरो अशी एज असेल, असे आपल्याला ब्रिज कन्सिडर करायचे, ब्रिज घ्यायचे. ओके, हे असे ब्रिज असणार आहे टू, आणि हे ब्रिज काय असतील, हे दोन ब्रिज आपण इथे वापरणार, विच आर मुव्हेबल, मुव्हिंग. ओके, म्हणजे ते आपण मूव्ह करू शकतो थ्रू आउट अवर द साऊंड बॉक्स. ओके, आणि या साऊंड बॉक्सला ऑब्व्हियसली इथे मीटर स्केल अशी अटॅच केलेली असते, की ज्यामुळे आपण काय करू शकतो, या दोन नाईफ ब्रिज मधला डिस्टन्स मेजर करू शकतो, किंवा ती व्हायब्रेटिंग लेंथ आपली असेल. सो वर्किंग मध्ये आपण बघणार आहोत व्हायब्रेटिंग लेंथ मीन्स व्हॉट. सो या हुक पासून काय करणार, तर या ब्रिज पासून अशी ही स्ट्रिंग अटॅच केली आहे पुलीला. ओके, अँड इथे एक हँगर बसवून
आपण काय करणार तर स्लॉटेड मास तिथे अटॅच करू शकतो. किंवा वेट तिथे प्रोड्यूस करू शकतो. ओके, सो इथे वेट अप्लाय केल्यामुळे काय होईल, मास अप्लाय केल्यामुळे या स्प्रिंग मध्ये टेन्शन अप्लाय होईल, राईट. सो ह्या ज्या नाईफ ब्रिज आपण वापरल्या तिथे ए अँड बी, सो त्यांना ए आणि बी ही लेंथ आपली व्हायब्रेटिंग लेंथ असेल. ओके, सो जर आपण आता व्हायब्रेटिंग दिले किंवा इथे मध्ये प्लग केलं आपण या स्प्रिंगला तर काय होईल, जस्ट मिडलला प्लग केलं तर वेव्स प्रोड्यूस होतील आणि या नाईफ एजमुळे, कारण इथे नाईफ एज काय तर डेन्सर मीडियम आहे, पुन्हा ती वेव्ह रिफ्लेक्ट होईल आणि रिफ्लेक्ट झाल्यामुळे काय होईल, इकडून पण रिफ्लेक्ट होईल आणि रिफ्लेक्ट झाल्यामुळे तिथे सुपर पोझिशन ऑफ वेव्ह अँड सुपर पोझिशन वेव्ह होऊन तिथे स्टँडिंग वेव्ह पॅटर्न फॉर्म होऊ शकतो. ओके, आणि ही स्टँडिंग वेव्ह पॅटर्न फॉर्म झाला किंवा ही जी तुमची फ्रिक्वेन्सी ती मॅक्सिमम झाली तर तिथे साऊंड प्रोड्यूस होतो ह्या साऊंड बॉक्समुळे. ओके, सो स्क्रीनच्या व्हायब्रेशनमुळे तिथे साऊंड प्रोड्यूस होते, राईट. सो येस, दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ अवर सोनोमीटर. देन हाऊ इट वर्किंग, ठीक आहे, वर्क कसं करतंय. सो बघा आता काय केलं आपण, हे ए आणि बी पॉईंट घेऊया, ए पॉईंट किंवा बी पॉईंट फॉर द व्हायब्रेटिंग लेंथ. ओके, सो हे दोन काय तर मूव होऊ शकतात. ओके, त्याच्यामुळे ही लेंथ ए बी चेंज होऊ शकते. ओके, आणि ती आपण मेजर कसं करणार तर इथे मीटर स्केल ऑलरेडी तिथे लावलेली असते, त्या मीटर स्केलने या दोघांमधलं डिस्टन्स जर फाइंड आउट केलं तर व्हायब्रेटिंग लेंथ आपल्याला मिळून जाईल. येस, सो हे जे एजेस आहेत किंवा आपण त्याला ब्रिज म्हणतोय तर ते ब्रिज काय असतील, ऍज अ टेन्सर मीडियम म्हणून वर्क करतात. टेन्सर मीडियम म्हणून वर्क करतात आणि त्याला आपण काय केली, स्ट्रिंग अटॅच केली. येस, ही स्ट्रिंग काय होऊ शकते, व्हायब्रेट होऊ शकते. कशी आपण व्हायब्रेट करू शकतो तर ट्युनिंग फोर्क वापरू शकतो. ट्युनिंग फोर्क वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे असतात. सो जर ट्युनिंग फोर्क आपण अप्लाय केला, सो या ट्युनिंग फोर्कच्या व्हायब्रेशनमुळे या स्ट्रिंग मध्ये पण व्हायब्रेशन प्रोड्यूस होऊ शकतो. ट्युनिंग फोर्कला व्हायब्रेशन देऊन या वुडन बॉक्सवर किंवा व्हायब्रेटिंग बॉक्सवर तो पुट करायचा आणि त्याच्यामुळे त्या बॉक्समध्ये व्हायब्रेशन क्रिएट होतं आणि त्या बॉक्समधून ते व्हायब्रेशन कुठे पास होतात, आपल्या स्ट्रिंगमध्ये पास होऊ शकतं. ओके, आणि लार्ज साऊंड तिथे प्रोड्यूस होते. सो इथे आपण काय करणार तर फ्रिक्वेन्सी अप्लाय करणार, फ्रिक्वेन्सी बाय ट्युनिंग फोर्क. ओके, सो जस्ट मिडलला एकदम जर फ्रिक्वेन्सी आपण अप्लाय केली किंवा जस्ट आपण लक्षात ठेवूया, सुरुवातीला आपण फ्रिक्वेन्सी तशीच पण अप्लाय करू शकतो. काय करणार तर हा मिडलला आपण प्लग केलं, ओके, स्ट्रिंग प्लग केली तर ती व्हायब्रेट होणार. ओके, व्हायब्रेट झाल्यामुळे काय होईल तर वेव्ह प्रोड्यूस होईल लाईक दॅट. येस, मिडलला मिडलला जर प्लग केलं तर नॉट लाईक दॅट, मिडलला प्लग केल्यावर अशी मिडलला येस या टाईपची तुम्हाला तिथे वेव्ह प्रोड्यूस होईल. येस, ही इनिशियल वेव्ह असेल. ओके, देन ही वेव्ह पुन्हा काय होईल, रिफ्लेक्ट होईल. सो इथे नोड अँटीनोड फॉर्म होऊ शकतो. येस, किंवा येस इथे अँटीनोड, इकडे तुमचा नोड, नोड असं फॉर्मेशन होईल. इथे अँटीनोड, इथे अँटीनोड. ओके, किंवा लाईक सो मिडलपासून अशी पण वेव काय होऊ शकते तर प्रोड्यूस होऊ शकते. ओके, आणि ही वेव काय होईल, पुन्हा रिफ्लेक्ट हो झाल्यामुळे तिथे सुपर पोझिशन होऊन, येस सुपर पोझिशन होऊन काय होईल, स्टँडिंग वेव पॅटर्न फॉर्म होतोय. येस, सो इथे मिडलला तुम्हाला नोड मिळेल, इथे अँटीनोड, पुन्हा नोड, अँटीनोड, अँटीनोड, असे स्टँडिंग वेव पॅटर्न फॉर्म होईल. येस, स्टँडिंग वेव पॅटर्न फॉर्म झाल्यानंतर आपल्याला हे जस्ट प्लग केल्यावर करू शकतो किंवा ट्युनिंग फोर्क मुळे पण तुम्ही फ्रिक्वेन्सी अप्लाय करू शकता. येस, आता ही फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी म्हणजे ही अप्लाइड फ्रिक्वेन्सी असेल ना ट्युनिंग फोर्कची आणि या सोनोमीटरची किंवा या स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी जर मॅच झाली मग ती रेझोनन्स फ्रिक्वेन्सी असेल. ओके, जेव्हा मॅच होईल तेव्हा तुम्हाला लाउडर साऊंड तिथे क्रिएट होईल.
ओके, सगळ्यात जास्त साऊंड कोणता असेल? रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा. जेव्हा तुमची अप्लाइड फ्रिक्वेन्सी एन म्हणजे ट्युनिंग फोर्कमुळे अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी आणि या स्ट्रिंगमध्ये किंवा सोनोमीटरमध्ये प्रोड्यूस झालेली फ्रिक्वेन्सी सेम असेल, ओके, तेव्हा तुम्हाला मॅक्झिमम साऊंड क्रिएट होईल. देन आपण मेजर कसं करू शकतो की ही जी लेंथ आहे ती आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. सो ज्या लेंथला तुम्हाला मॅक्झिमम साऊंड मिळेल, ओके, सो हे ए आणि बी तुमचे ब्रिज आहेत, ते तुम्ही मूव्ह करू शकता टुवर्ड्स द मिड पॉइंट ऑर अवे फ्रॉम द मिड पॉइंट, ओके, किंवा एखादा ब्रिज तुम्ही ऍडजस्ट करून जास्तीत जास्त साऊंड कुठे प्रोड्यूस होते ती लेंथ तुम्ही फाइंड आउट करू शकता, ओके. सो ती व्हायब्रेटिंग लेंथ तुम्ही फाइंड केल्यानंतर तुम्हाला मिळेल की कोणत्या लेंथला मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी मिळते, मॅक्सिमम साऊंड मिळतोय, ओके. अजून एक आहे की तुम्ही एकतर मिडलला असा एक पेपरचा, येस, इथे मिडलला तुम्ही पेपरचा असा एक पेपर पीस, छोटासा पेपर पीस तिथे ठेवू शकता आणि जेव्हा फ्रिक्वेन्सी अप्लाय केली जर ह्या मिडलला अँटीनोड फॉर्म झाला, ओके, मिडल किंवा मिडलला जर अँटीनोड असा फॉर्म झाला, ओके, तर तुम्हाला काय होईल, तो जो पेपर रायडर असेल तो खाली पडेल, ओके. मग तेव्हा तुम्ही समजू शकता की तिथे मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी क्रिएट झाली, अँप्लिट्यूड तुमची जी आहे या एनच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होते, मॅक्सिमम अँप्लिट्यूडची स्टँडिंग वेव्ह तुम्हाला तिथे मिळते, सुपर पोझिशन झालेली, येस. सो तेव्हा तुम्हाला काय मिळेल, मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी मिळेल, ओके. आता हे झालं, आपण काय करू शकतो, लेंथ फाइंड करू शकतो जिथे तुम्हाला मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी मिळेल. एन तर आपण अप्लाय केलेली आहे, मॅक्सिमम जी फ्रिक्वेन्सी अप्लाय केली आहे सेम फ्रिक्वेन्सी काय होते तिथे प्रोड्यूस होते आणि तेव्हाच तुम्हाला लाउडर साऊंड मिळतो, सगळ्यात लाउडर साऊंड तिथे मिळतो, ओके. सो लेंथ कुठे मेजर करणार, लेंथ इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी, ए आणि बी मधला डिस्टन्स. एन इज फ्रिक्वेन्सी, अप्लाइड फ्रिक्वेन्सी, ओके. देन टेन्शन, अजून एक गोष्ट आहे की टेन्शन, हाऊ टेन्शन इज अप्लाइड. तर आपल्याला माहिती आहे जर आपण ह्या स्ट्रिंगला हँगर आहे तिथे स्लॉटेड मास आपण ठेवलेत, म्हणजे आपण मास इन्क्रीज करू शकतो किंवा डिक्रीज करू शकतो. सो जेवढं तुम्ही मास इन्क्रीज करणार या स्ट्रिंग मधलं टेन्शन काय होईल, इन्क्रीज होईल, ओके. जर मास डिक्रीज केलं तर टेन्शन काय होईल, अपॉप डिक्रीज होईल, येस. सो टेन्शन कशामुळे आपण अप्लाय करू शकतो, मास इन्क्रीज किंवा डिक्रीज केल्यामुळे टेन्शन आपल्याला तिथे मिळेल, येस. सो या तीन गोष्टी युज करून आपण काय करू शकतो, ह्याचे ऍप्लिकेशन, या सोनोमीटरचे ऍप्लिकेशन काय, तर व्हेरिफिकेशन ऑफ लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आपले जे व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे लॉज आहेत, येस, कोणते कोणते आहेत, द फ्रिक्वेन्सी एन, ओके, एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लॉ ऑफ लेंथ, काय म्हणतोय, रूट ऑफ एल, ओके. एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट ऑफ टी, देन एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ अँड एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रूट ऑफ एन, रूट ऑफ युअर एन मास, लिनियर मास डेन्सिटी, लिनियर डेन्सिटी म्हणतोय आपण, ओके, लिनियर डेन्सिटी ऑर मास पर युनिट ऑफ वायर, ओके, मास पर युनिट ऑफ वायर, येस. सो हे तीन लॉ आपण व्हेरीफाय करू शकतो, हे ऍप्लिकेशन आहे आपल्या सोनोमीटर्स, ओके. सो फर्स्ट लॉ साठी काय करायचं आहे, एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एल, म्हणजेच काय, आणि तिथे आपल्याला काय ठेवायचं आहे, एम मास पर युनिट लेंथ अँड टी, एम अँड टी आर कॉन्स्टंट, ओके. सो एम अँड टी कॉन्स्टंट म्हणजे ही जी लेंथ आहे, ही जी वायर आहे तिचं मास आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे, ते चेंज करायचं नाही, आणि ती कॉन्स्टंट ठेवायचंय, म्हणजे इथे जो मास आपण इथे जे मास किंवा वेट आपण टाकणार आहोत, ओके, या स्लॉटेड वेट मध्ये आपण जे वेट कॉन्स्टंट ठेवून देणार, जर 1000 ग्रॅम तर 1000 ग्रॅम, 500 ग्रॅम तर 500 ग्रॅम, ते कॉन्स्टंट ठेवणार थ्रू आउट द एक्सपेरिमेंट, ओके. ते कॉन्स्टंट ठेवलं म्हणजे ती तुमचा कॉन्स्टंट राहील, टेन्शन तुमचं अप्लाय झालेलं असेल या स्ट्रिंगवर ते काय राहील, कॉन्स्टंट राहील. बट आपल्याला व्हॅरी काय करायचंय, एल आणि एन, येस, एल जर एन आपण व्हॅरी केला तर काय होतंय, एल इन्व्हर्सली व्हॅरी होतंय,
म्हणजे सुरुवातीला आपण हा जो ट्युनिंग फोर्क घेतलाय ओके तो समजा एन वन फ्रिक्वेन्सीचा असेल ओके तर तुम्हाला काय मिळेल लेंथ व्हायब्रेटिंग लेंथ म्हणजे तिथे जी हे जे ए आणि बी मधला डिस्टन्स ओके कसं फाइंड करायचं हे दोघ जण काय होतात ए आणि बी जे ब्रिज आहेत ते मूव्ह होत आहेत मूव्ह झाल्यामुळे जिथे लाउडर साऊंड मिळेल किंवा जेव्हा आपला हा पेपर पीस आहे तो फॉल होईल त्या वायरपासून तर तिथे काय होईल अँटीनोड फॉर्म होईल बरोबर ना इथे जर आपला पेपर बघा इथे पेपर पीस आपण ठेवलाय बट अँटीनोड फॉर्म झाल्यामुळे काय होईल तो तिथे राहू शकणार नाही ओके तो काय होईल फॉल होईल त्याच्यामुळे मग त्या पॉइंटला तिथे तुम्हाला जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी मिळाली असं म्हणू शकतो किंवा रेझोनंट फ्रिक्वेन्सी तिथे फॉर्म झाली असं आपण म्हणू शकतो ओके सो तिथे काय मिळेल एन वन ही जी फ्रिक्वेन्सी अप्लाइड फ्रिक्वेन्सी ना एन वन आणि इथे प्रोड्यूस झालेली या स्ट्रिंग मधले फ्रिक्वेन्सी ती काय असेल सेम असेल सो तिथे आपल्याला काहीतरी लेंथ मिळेल व्हायब्रेटिंग लेंथ ती असेल एल वन ओके सो त्याच्यानंतर आपल्याला सेकंड फ्रिक्वेन्सी आपण घेतली ट्युनिंग फोर्कची सो तिथे आपल्याला एन टू असेल ती आणि व्हायब्रेटिंग लेंथ काहीतरी मिळते एल टू ओके एन थ्री एल थ्री अँड सो ऑन सो ह्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो या इक्वेशननुसार एन इंटू एल ओके इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे एन वन इंटू एल वन एन टू इंटू एल टू एन थ्री इंटू एल थ्री ओके हे जे मिळायला पाहिजेत आपल्याला ते काय मिळायला कॉन्स्टंट मिळायला पाहिजे म्हणजे ह्या सगळ्यांची व्हॅल्यू नियर अबाउट नाही सेम आली पाहिजे म्हणजेच आपल्याला हा लॉ काय होईल व्हॅरी होईल ओके सो हा एक्सप्लेन करून आपण नंबर ऑफ रीडिंग घ्यायचे एन वन एल वन एन टू एल टू एन थ्री एल थ्री आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं हे मल्टिप्लिकेशन आहे एन वन इंटू एल वन ते काय असणार आहे इज इक्वल टू युअर एन टू इंटू एल टू इज इक्वल टू युअर एन थ्री इंटू एल थ्री इज इक्वल टू काय येणार तो कॉन्स्टंट येणार ओके सो फर्स्ट लॉ आपला काय होतोय व्हॅल्यू होतोय सो एन एल इज इक्वल टू कॉन्स्टंट आपल्याला मिळते म्हणून आपण त्याच्यावरून म्हणू शकतो की एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एल ओके सो एक्सप्लेन करताना आपल्याला काय करायचंय एन ची आणि एलची व्हॅल्यू साईड बाय साईड वन बाय वन काय करायच्यात पुट करायच्यात किंवा एन वन आपल्याला एन वन आपण तिथे अप्लाय करणार आणि एल वन आपल्याला मिळेल एन टू अप्लाय केल्यानंतर एल टू मिळेल एन थ्री अप्लाय केल्यानंतर एल थ्री मिळेल ओके अँड सो ऑन म्हणजे आणि त्याच्यानंतर आपण त्याचं मल्टिप्लिकेशन करणार मल्टिप्लिकेशन केल्यामुळे या सगळ्याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला कॉन्स्टंट मिळेल अँड देअरफोर वी कॅन से एन इंटू एल इज इक्वल टू कॉन्स्टंट देअरफोर एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एल ओके देन सेकंड लॉ काय म्हणतोय एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल रूट ऑफ टी ओके सो इथे पण आपल्याला काय करावं लागणार आहे वेअर एल अँड एम आर कॉन्स्टंट ओके सो आपल्याला इथे टेन्शन बघा टेन्शन इथे काय करायचं व्हॅरी करायचंय म्हणजे हे जे स्लॉटेड वेट आहेत ते आपल्याला काय करू शकतो आपण व्हॅरी करू शकतो ओके देन आपल्याला हे व्हॅरी केल्यामुळे इथे जी लेंथ मिळते ती आपल्याला मेजर करायची किती लेंथ मिळते अँड येस ह्याच्यावरून आपल्याला असं मिळेल की एन वन काय व्हॅरी करायचंय एन आणि टी सो टी कसं व्हॅरी करणार मास तिथे आपण इन्क्रीज करत जाऊ शकतो किंवा डिक्रीज करत जाऊ शकतो आणि एन कसं व्हॅरी करणार तर ट्युनिंग फोर्क आपल्याकडे असतील त्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी डिफरंट फ्रिक्वेन्सीचे ट्युनिंग फोर्क तुम्ही यूज करू शकता ओके सो आपण स्लॉट मध्ये मास एम वन अटॅच केलं ओके मास एम वन अटॅच केलं त्याच्यानंतर आपण कोणत्या फ्रिक्वेन्सीला आपल्याला मॅक्सिमम साऊंड मिळतोय हे ए आणि बी तिथे आपल्याला काय करायचे नाही त्यांची जी प्लेस आहे ती आपल्याला व्हॅरी करायची नाही ती प्लेस तशीच असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे फक्त काय करायचं आपल्याला ट्युनिंग फोर्क वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे तिथे यूज करायचे ओके जिथे लाउडर साऊंड मिळेल ती फ्रिक्वेन्सी आपण आपल्याला तिथे घ्यायची ओके सो एम वन नॉट एम वन ऍक्च्युली टी वन घ्यावं लागेल आपल्याला एम म्हणजे मास इथे अप्लाय केलंय बट आपण इथे एम इज लिनियर डेन्सिटी घेतलंय त्याच्यामुळे परत आपण तो एम घेऊ शकत नाही सो टी ओके स्लॉटेड मास मुळे आपल्याला टी मिळतोय सो टी वन साठी आपल्याला एन वन फ्रिक्वेन्सी मिळाली ओके देन आपण टी टू टी थ्री अँड सो वन असे टेन्शन अप्लाय केले आणि रिस्पेक्टिवली आपल्याला एन वन एन टू
N3 अँड सो ऑन अशा फ्रिक्वेन्सीज मिळाल्या, रेझोनन्स फ्रिक्वेन्सीज मिळाल्या. देन आपण फॉर सेकंड देन आपण T1 N1/√T1 ओके ही व्हॅल्यू फाइंड आउट केली. त्याच्यानंतर N2/√T2 ही व्हॅल्यू फाइंड केली. त्याच्यानंतर आपण N3/√T3 ही व्हॅल्यू फाइंड केली अँड सो ऑन. पुढे जेवढ्या रीडिंग घेतलेल्या असतील तेवढ्याचे आपण हे रेशोज फाइंड आउट करून घेतले. तर ते रेशो आपल्याला काय मिळतात, सेम येतात. म्हणजे N1/√T1 इज इक्वल टू N2/√T2 ऑर इज इक्वल टू N3/√T3 अँड सो ऑन हे आपल्याला मिळत जातं. ओके सो ह्यावरून आपण काय म्हणू शकतो, N/√T इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके या सगळ्याच्या व्हॅल्यू काय मिळतात आपल्याला, सेम मिळतात. म्हणजे हा आपल्याला मिळते N/√T इज इक्वल टू कॉन्स्टंट. दॅट मीन्स N is directly proportional to root of T. Okay, this is the second law of our vibrating string. Yes. त्याच्यानंतर थर्ड लॉ काय, N is direct inversely proportional to root of N. म्हणजे लिनियर डेन्सिटी आपल्याला चेंज करायची. लिनियर डेन्सिटी म्हणजे आता ही वायर आहे. सो वेगवेगळ्या वायर्स आपण वापरू शकतो. ओके समजा सुरुवातीला आपण कॉपर वायर वापरली, तर कॉपर वायर च्या ऐवजी आपण अल्युमिनियम वायर वापरू शकतो. ओके किंवा कॉपर वायरची रेडियस असेल किंवा डायमीटर असेल तो चेंज करू शकतो. येस सो त्याच्यामुळे काय होईल, पर युनिट लेंथला तुमची डेन्सिटी काय होईल, चेंज होईल. सो एम इज चेंजिंग अँड एन इज चेंजिंग. सो आपल्याला तिथे टेन्शन कॉन्स्टंट ठेवायचे. म्हणजे जे स्लॉटेड वेट तिथे लावलेलं ते काय असेल, कॉन्स्टंट असेल. जवळपास आपल्याला 500 ग्रॅम वगैरे घ्यावं लागेल किंवा 1000 ग्रॅम. ओके 1 kg 2 kg असं मास आपण जे लावले ते काय असेल, काय ठेवायचं, कॉन्स्टंट ठेवायचं. सो टी काय असेल, कॉन्स्टंट. देन युअर एल म्हणजे ए आणि बी मधलं जे डिस्टन्स आहे ते पण आपल्याला काय ठेवायचं, कॉन्स्टंट फॉर थर्ड लॉ. ओके फक्त चेंज काय करायचं आहे, तर आपल्याला ही वायर चेंज करायची. सो वेगवेगळ्या वायरसाठी सेम लेंथ ठेवून आपल्याला बघायची की फ्रिक्वेन्सी किती अप्लाय करावी लागते फॉर मॅक्सिमम साऊंड ऑर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपला जो पेपर पीस आपण ठेवला आहे तो फॉल होईल, ज्या फ्रिक्वेन्सीला फॉल होईल ती फ्रिक्वेन्सी आपण तिथे यूज करायची किंवा ती फ्रिक्वेन्सी आपण तिथे नोट डाऊन करायची. ओके सो सुरुवातीला जर आपण M1 एवढी डेन्सिटी असलेली, लिनियर डेन्सिटी असलेली वायर घेतली. ओके त्यासाठी आपल्याला N1 फ्रिक्वेन्सी मिळाली. ओके म्हणजे आपण फ्रिक्वेन्सी कशी मेजर करणार, जो ट्युनिंग फोर्क आपण यूज केला आहे त्याची फ्रिक्वेन्सी. ओके ती फ्रिक्वेन्सी ऑब्व्हियसली त्या ट्युनिंग फोर्कवर तिथे लिहिलेली असते. ओके किंवा M2 ही वायर रिप्लेस केली, दुसरी वायर घेतली, तिची डेन्सिटी M2 आहे. ओके त्यासाठी आपल्याला N2 एवढी फ्रिक्वेन्सी मिळाली. अगेन पेपर पीस जेव्हा फॉल होईल तेव्हा जी फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळते, किंवा त्या ट्युनिंग फोर्क आपण चेंज करत राहणार आहोत आणि ह्या वायर्स चेंज करत राहणार. एका वायरसाठी ट्युनिंग फोर्क बघायचे की कोणत्या ट्युनिंग फोर्क तिथे बरोबर फ्रिक्वेन्सी मॅच होते. ओके लाउडर साऊंड मिळतोय किंवा हा पेपर पीस फॉल होतोय. येस सो एन पुन्हा M3 दुसऱ्या तिसऱ्या वायरसाठी आपल्याला N3 एवढी फ्रिक्वेन्सी मिळाली. येस त्याच्यानंतर आपण त्याचा रेशो घेणार आहोत. कोणता रेशो घेणार आहोत, N1/√ऍक्च्युली मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल इंटू रूट ऑफ एम वन. ओके त्याच्यानंतर N2/√M2 N3/√M3. ओके सो हे जे आपण मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे. ओके सो हे काय असणार आहे, इक्वल असणार आहे, कॉन्स्टंट असणार. सो इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजेच आपण म्हणू शकतो N/√M इज इक्वल टू कॉन्स्टंट. दॅट मीन्स N इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ M. दिस इज थर्ड लॉ ऑफ अवर व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. ठीक आहे सो हे तीन लॉज आपण एक्सपेरिमेंट करून काय करू शकतो, तर व्हेरीफाय करू शकतो युझिंग द सोनोमीटर. ओके येस सो हे तिन्ही एक्सपेरिमेंट तुम्हाला 12th स्टँडर्डच्या प्रॅक्टिकल्स
मध्ये आहेत. सो यू कॅन व्हेरी व्हेरी बाय युअर ओन इन युअर लॅब, राईट.